पावसाळ्यामध्ये तर सगळेच भाषण करतात, वादळामध्ये फार कमी भाषण करायला सांगा. मी जातो मे हसते हसते, आग लगा कर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. त्यांना नुसतं ब्रेकिंग न्यूज मिळत असतील तेव्हाच येतात, पण विकासाच्या कामं दाखवत असताना थोडं कमी त्यांचा इंटरेस्ट असतो. आणि सर्व तरुण मित्रांनो, बोंडेजी पावसाळ्यामध्ये तर सगळेच भाषण करतात, वादळामध्ये फार कमी भाषण करायला सांगा. पण याही निमित्ताने एक अटलजींची चांगली कविता माझ्या या मित्रांनी मला या निमित्ताने सांगितली, ते आवर्जून आपल्याला इथे सांगून दाखवतो. बाधाएं आती है आए, धीरे प्रलय की घोर घटाएं, पाओ के नीच अंगारे नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं, नीच हाथों में हंसते हंसते, आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. आमच्या मीडियाच्या मित्रांना पण आम्ही नाराज केलं नाही, त्यांचं पण पोट भरलं पाहिजे म्हणून त्यांना साजेसा असा फोटो घेऊन त्यांना आज घरी पाठवतोय. नाहीतर विकासाच्या कामाला दाखवायला कधी येणार? त्यांना नुसतं ब्रेकिंग न्यूज मिळत असतील तेव्हाच येतात, पण विकासाच्या कामं दाखवत असताना थोडं कमी त्यांचा इंटरेस्ट असतो. पण आजचा हा कार्यक्रम आणि आजची ही सभा ही आपल्या सगळ्यांसाठी ह्या कारणाने महत्त्वाची आहे की मोदी साहेबांनी गेली 9 वर्षामध्ये आपल्या या भारत देशाला ज्या स्तरावर घेऊन गेलेले आहेत, ज्या टोकावर घेऊन गेलेले आहेत, त्याचा अनुभव आपण भारतीय म्हणून आपल्या समोर मांडला पाहिजे, आपण अनुभव घेतला पाहिजे.